तासगाव कौटेमंका तालुक्याला दुष्काळ जाहीर करा व अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तासगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तासगाव कोटेमंका तालुक्यातील सर्वच गावात चालू वर्षा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिनाच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे दुष्काळ जाहीर करा व अन्य मागण्यांसाठी आमदार सुमन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तासगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला मात्र निवेदन घ्यायला नायब तहसीलदार आल्याने प्रशासन व कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला अखेर मिरजेतून येत प्रांत डॉक्टर विकास खरात यांनी निवेदन स्वीकारले दिलेल्या निवेदनात आमदार पाटील यांनी सांगितले की तालुक्यातील अनेक गावांमध्ये टँकर सुरू करण्यासाठी शासनाकडे मागणी केली आहे मात्र शासन त्याच्याकडे टाळाटाळ करीत आहे तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर झालेला आहे आराराबा पाटील यांनी मतदारसंघासाठी प्रस्तावित केलेल्या सावळज या गावांसह इतर आठ गावे पुंदी विसापूर उपसा सिंचन योजना तसेच घटनांद्रे व घटशीळ सिंचन योजनांची अपूर्ण राहिलेल्या कामांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे